दिवसानंतर मी तुम्हाला आपला चेहरा दाखवतोय, म्हणजे रेगुलर प्रोग्राम आपण करत होतो एपिसोड्स, पण चेहरा असा मध्यंतरी बरेचसे भाग तुम्ही बघितले असतील ज्यामध्ये माझा फक्त व्हॉइस ओव्हर आहे. एखाद्या रामाच्या चित्रासमोर, नानांच्या चित्रासमोर तुम्हाला फक्त माझा व्हॉइस ऐकू येतो. असं काही दिवस आपण एक्सपेरिमेंट केला, जस्ट एक गंमत म्हणून. आता आजच्या भागाचं टायटल तुम्ही बघितलं असेल, बेचैनी किसलिए. तर मित्रांनो, एक प्रकारची अतृप्ती अशी मनात दाटून राहिलेली आहे. त्याचा मी विचार करतो की ती नेमकी अतृप्ती कशामुळे आहे. प्रेपसाचा आणि अतृप्तीचा काही आपसामध्ये संबंध आहे का असा मी बघत होतो. तर प्रेप्साला मागच्याला पण डिफाईन केलं, पातंजल महाराजांचे जे 7 योगसूत्र आहेत त्यामध्ये प्रेप्सा प्रेप्सा म्हणजे एखादी गोष्ट हवी हवीशी वाटणं, आणि अतृप्ती म्हणजे एखादी गोष्ट नाही मिळाली नाही मिळाली असं मनामध्ये बेचैनी होणं, ती झाली अतृप्ती. तर दोघांमध्ये काय फरक आहे असा मी विचार करत होतो. तसाच जिहासा आणि अतृप्ती यांचा आपसामध्ये काय संबंध आहे. जिहासा म्हणजे काय? नको 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 आणि अतृप्ती त्यांचा आपसामध्ये काय संबंध आहे. विपश्यनेमध्ये याला आपण तणहा म्हणतो. तणहा म्हणजे तृष्णा, अजून हवं अजून हवं. आमचे गुरुजी म्हणतात चाहिये रे चाहिये रे. तर तीच ही अतृप्ती असावी बहुतेक पातंजल महाराजांची असं मला वाटतं. मग विपश्यनेमध्ये एक दोन रस्ते असे सांगितलेले आहेत. एक आहे दुःख गामिनी पतिपदा, म्हणजे पाली भाषा असली तरी अर्थ समजायला सोपा आहे, दुःखाकडे घेऊन जाणारी पाऊलवाट. आणि एक आहे दुःख निरोध गामिनी प्रतिपदा, एक मार्ग दुःखाकडे घेऊन जाते आणि दुसरे जो मार्ग आहे पायवाट ती दुःखाचा निरोध करत करत मुक्तीकडे घेऊन जाते. म्हणजे त्या जंक्शनवरती आपण आहोत, आपल्याकडे तो चॉईस आहे की हा मार्ग घ्यायचा की हा मार्ग घ्यायचा. टेक धिस पाथ और धिस पाथ, तो आपला चॉईस आहे. म्हणजे स्टीफन कोवे जेव्हा म्हणतो की यू आर बी प्रोएक्टिव, त्याचा अर्थ हा आहे की तो चॉईस तुमच्याकडे आहे, ते सिलेक्शन करणं तुमच्या हातामध्ये आहे की मी इकडे जाऊ की इकडे जाऊ, मैं इधर जाऊं या उधर जाऊं. आलं लक्षात? तर म्हणजे विपश्यनेच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर वेदना पचया तणहा. वेदना म्हणजे काय? या ज्या शरीरावरती विविध संवेदना उठतात, सुखाची संवेदना दुःखाची संवेदना, त्या संवेदनांमुळे अजून तृष्णा जागी होते, तणहा. वेदना पचया तणहा ही झाली दुःख गामिनी प्रतिपदा, दुःखाकडे घेऊन जाणारी. आणि जेव्हा प्रज्ञा आपली प्रज्ञा जागृत होती, आपल्याला जेव्हा समज येते किंवा अक्कल चालते आपले थोडक्यात, तेव्हा आपण वेदना पचया पणहा, वेदया वेदना पचया पण्या, म्हणजे वेदनेनी प्रज्ञेचा साक्षात्कार होतो. आता रावणाने सीतेला जेव्हा बघितलं तेव्हा तो कशामुळे मोहित झाला? रावणाच्या अंतःपुरामध्ये अनेक स्त्रिया होत्या, अनेक अप्सरा उर्वशी रंभा त्याच्या सेवेला होत्या असं म्हणतात. बघ, आपण कधी बघितलं नाही लंकेत जाऊन, पण असं म्हणतात. मग तरी त्याला सीतेचा मोह झाला, ही प्रेप्सा. आता ही प्रेप्सा आहे की अतृप्ती आहे हे अजून स्पष्ट नाही आहे, की एवढ्या सगळ्या स्त्रियांबरोबर राहूनही त्याच्या मनामध्ये ही अतृप्तीची भावना घर केलेली होती. त्याच्यावर भरपूर आपण डिस्कस करू शकतो, पण
जर विपश्यनेमध्ये परत गेलो आपण तर सळायतन पच्चया फस्स, आता तुम्ही फस्स असं काय, सळायतन माझ्या मागे दिसते तुम्हाला ती खिडकी, ती खिडकी म्हणजे आयतन, त्याला पाली भाषेमध्ये सळ आयतन, सळ आयतन म्हणजे सहा खिडक्या. कुठल्या सहा खिडक्या? तर शरीराला लावलेल्या सहा खिडक्या. कुठल्या सहा खिडक्या आहेत? पाच इंद्रिय, श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च, हे झाले पाच. मनश्चाय अधिश्चायम, म्हणजे मन हे सहावं इंद्रिय झालं. असे सहा खिडक्या. सो सळायतन पच्चया फस्स, फस्स म्हणजे स्पर्श, म्हणजे सहा खिडक्यांच्या द्वारे आपल्यामध्ये बाहेरून इनपुट्स येतात आणि त्याच्यामुळे या वेदना जागृत होतात. आलं लक्षात? तर आपल्याला कशामुळे हवे हवेसे वाटते, कशामुळे एखादी वस्तू आपल्याला नको नकोशी वाटते, आता याला परिक्रमेवरती जर आणलं किंवा मी जे तुमच्याशी बोलतो आहे त्याच्यावरती जर आणलं, तर नर्मदा परिक्रमेचे 130 भाग रेकॉर्ड केल्यावर देखील अजून तृप्ती नाही. मला वाटतं असंच महाराज वेदव्यासांचंही झालं होतं, अनेक पुराणं लिहिली त्यांनी तरी त्यांना एक अतृप्ती जाणवत होती. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली, एवढी 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली तरी त्यांना अतृप्ती जाणवली. मग ते निवृत्तीनाथांकडे गेले, विचारले की आता काय करू, मग ते म्हणाले की हे तर तू गीतेला भावार्थ दीपिका लिहिली आहे, चांगलं केलं, पण आता तू स्वतःचे अनुभव लिह. मग तिथून मग अमृतानुभवाचा जन्म झाला. आलं का लक्षात? तर तसंच सध्या माझं काहीसं झालेलं आहे. म्हणजे हे सगळे मोठे मोठे नावं मी तुम्हाला सांगितले, पण माझं आपलं छोटं मोठं काम आहे. तर म्हणजे मग तिथून मग परत परिक्रमेवरती मी आपोआप पोचून जातो. तर अजून या परिक्रमेच्या वृत्तांताला कसं त्यामध्ये कंटेंट आणता येईल, म्हणजे मॉडर्न शब्द आहे कंटेंट. तर एक म्हणजे सुमंगल तो ऐकतोय ना, सुमंगल, मयूर मनोहर, आपल्या मालिनीताई ऐकताय ना तुम्ही, नेहा धर, ती कुठे काय माहिती पण ती पुतणी आहे, तर तुम्ही ऐका सगळेजण. तर एक तर अशा सर्व भागांची एक यादी बनवावी की जे अजून बनू शकतील, म्हणजे काय काय विषयावरती अजून आपण बोलू शकतो आणि ते पुढे रेकॉर्ड करत जावे, असं एक झालं. मग आमचे सुहासजी चौकार, सॉरी चौकर, सुहासजी चौकर यांनी जसं सजेस्ट केलं आहे, त्यांनी म्हटलं की 130 भाग आता तुम्ही एका ठिकाणी समापन करून टाका आणि आता नवीन प्लेलिस्ट सुरू करा. अविरत परिक्रमा हे त्यांनी दिलेलं नाव आहे, मग ते आपण ऑलरेडी सुरू केलं आहे. त्याचाच हा आता 27वा भाग तुमच्यासमोर मी रेकॉर्ड करतो आहे महाराज. आणि मग एक अजून कॉन्सेप्ट असं डोक्यामध्ये येतो की हे जे 1 ते 130 भाग आपण केलेले आहेत, ते पूर्ण पहिला भाग, दुसरा भाग, असा एक एक भाग हातामध्ये घ्यायचा, त्याच्यावर परत विचार करायचा, त्यात नवीन ॲडिशन अजून काय होऊ शकेल, विचारांची, माहितीची, अनुभवांची, ती त्याच ठिकाणी ॲड करायची आणि त्या भागाला पुनर्प्रकाशित करायचं. मग पुढचं अजून एक कॉन्सेप्ट डोक्यामध्ये आहे की हे सगळे भाग ऐकायचे आणि लिहून काढायचे. मग मालिनी ते म्हणतात तसं त्याचं पुस्तक रूपात रूपांतर करायचं आणि मग ते एक ई बुक पब्लिश करून टाकायचं. तर फोटोही टाकता येतील भरपूर. काय नुसतं हार्डबुक छापण्यामध्ये कलर्ड फोटोग्राफ्स टाकायला खर्च फार लागतो असं ऐकलेलं आहे, पण जर आपण ई बुक केलं तर ई बुकमध्ये तर काय फोटो हवे तेवढे टाकू शकतो आणि फोटो आपल्याकडे भरपूर आहेत.
ईश्वर कृपेने मैयाच्या कृपेने फोटो भरपूर काढले गेलेले आहेत, त्यामुळे हा एक मार्ग आहे. किंवा एक अजून असं वाटतं मला की पीपीटीज ऑलरेडी बनवलेल्या आहेत, 400-500 पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स बनवलेले आहेत, मागे परिक्रमेहून आल्या लगेच बनवले होते. तर मग काय करायचं की त्या प्रत्येक पीपीटी बरोबर त्याचं वर्णन लिहून काढायचं, म्हणजे मग पॉवर पॉईंट म्हणजे फोटो आला त्याबरोबर त्याचं वर्णन आलं, आणि त्या वर्णनाबरोबर हे जे 130 पार्ट्स आहेत त्यापैकी रिलेव्हंट पार्टची एक लिंक त्यामध्ये टाकायची, असं एक तयार व्हायचं. मग त्या पूर्ण याची एक PDF तयार करायची, म्हणजे ते एक ऑडिओ व्हिज्युअल असं एक ईबुक सारखं तयार होईल, असं काहीतरी असू शकेल. आणि त्या पुस्तकाचं नावही अविरत परिक्रमाच ठेवायचं, असं आहे. काही काही विषय जे अजून मनामध्ये आहेत, अजून डिटेलमध्ये करायचे, ते म्हणजे मग पूर्वतयारी कशी केली, मग पुणे ते ओंकारेश्वर प्रवास कसा झाला, मग त्यात अर्थात पुणे ते इंदोर, इंदोरहून ताराणा, इंदोरमधले कसे कसे ठिकाणं बघितले ते सगळं बोलायचं, मग संकल्प पूजन कसं झालं, ओंकारेश्वर ते दहेज हा एका भागात घ्यायचा, दहेजपासून गरुडेश्वर घ्यायचा, गरुडेश्वर ते महेश्वर घ्यायचा, महेश्वर ते अमरकंटक, आणि मग अमरकंटकहून ओंकारेश्वरपर्यंत परत कसं कसं टप्प्यात आलो. हे बऱ्याच जणांनी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की असं तुम्ही जरा क्रमाक्रमाने सांगा, कारण लोकांना आत्ता वाटतं की ते हनुमान प्रदक्षिणेसारखं झालेलं आहे, एकदा इकडे एकदा तिकडे. पण त्याबद्दल बोललेलो आपण. मग कन्यापूजनाबद्दल अजून डिटेल बोलायचं, परतीचा प्रवास परिशिष्ट एक ठेवायचं, आणि प्रश्नोत्तरीचा एक परत कार्यक्रम करू शकतो. कारण नंतर जरी माझ्या अंदाजाने आपण 100 प्रश्न ऑलरेडी हँडल केलेले आहेत, पण नंतर बरेचसे अजून छोटे छोटे प्रश्न एकत्र आलेले आहेत, हे करू शकतो. आणि जसं आमचे एक मित्र त्यांनी सजेस्ट केलं होतं की त्यांचं आडनाव विसरलो मी, उदय अतिशय एनर्जेटिक गृहस्थ, तर त्यांनी सांगितलं होतं की गुगल मॅप्स, तर मग प्रत्येक भाग हा जेव्हा आपण रिव्हिजिट करणार आहोत त्याला ते गुगल मॅप त्या त्या क्षेत्राचे घेऊन तिथे टाकून द्यायचे, असं एक करू शकतो आपण. आता बघू, नाना महाराज आणि मैयाजी त्यांची अनुकूलता घ्यायचं, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे, आणि मग पुढे कार्यक्रम सुरू करायचं, असं काहीसं मनामध्ये आहे. तर चांगलं वाटलं आज, खूप दिवसांनी तुम्हाला भेटलो सगळ्यांना असं वाटून राहिलेलं आहे. मला वाटतं हे असंच जास्ती रेकॉर्डिंग करावं, त्यात बोलल्याचं समाधान जास्ती मिळतं, आणि डायरेक्टली तुमच्याशी बोलल्याचं समाधान आहेच त्यामध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.